मी वडापाव आज तुम्हाला सर्वांना पत्र लिहितोय। आजचा विषय आहे लॉकडाऊन सुरू आहे ना, म्हणून म्हटलं घेऊ आपल्या माणसांचा तपास। प्रिय चाहत्यांनो, राम राम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। एक पाव अधिक बटाट्याच्या भाजीचा बेसनात बुडवलेला गोळा अधिक लसणाची लाल चटणी, असं अगदी खमंग कॉम्बिनेशन, पण त्यातल्या त्यात रिमझिम रिमझिम येणारा पाऊस। हे असं असलं की ज्याची आठवण येते ना तोच मी। तुम्हा सगळ्यांचा मराठमोळ्यांचा लाडका तोच वडापाव मी। 1966 साली माझा जन्म झाला। लोकांच्या पाचवीचे पूजन होते, पण माझ्या तर पहिल्याच दिवशी लिहिलं गेलं की तू या भूमीवर अमर होशील। त्या काळी मुंबईत गिरणी कामगारांचे जीवन बघून अशोक वैद्य यांनी दादर स्टेशनच्या बाहेर माझा जोडीदार वडा याला तेलात सोडलं आणि दुसरा जोडीदार पाव पावात वडा असं कॉम्बिनेशन बनवून अशोक वैद्यांनी त्या कामगारांच्या खिशाला परवडेल अशा भावात माझी विक्री सुरू केली। त्या काळात बजाव पुंगी हटाव लुंगी सारख्या घोषणा दिल्या जात होत्या। शिवसेना मुंबईत पाय पसरवत होती। तेव्हा फेमस होती ती इडली आणि डोसा आणि सांभारची प्लेट। पण ती खिशाला न परवडणारी असल्यामुळे आपल्या लोकांसाठी शिवसेनेने देखील मला उचलून धरलं आणि मराठी माणसांच्या हातगाड्यांना पाठबळ द्यायला सुरुवात केली। त्या वर्षापासून तर आज तागायत मी कधी थांबलोच नाही। प्रत्येक स्टेशनच्या बाहेर आणि शहरामध्ये ठिकठिकाणी अनेक हातगाड्यांवर मी असतो। खरं म्हटलं तर माझा तो सोनेरी रंग आणि खमंग सुगंध घेऊनच लोक माझ्याकडे आकर्षित होतात। कुणी घाईघाईत येऊन मला पटकन उचलून नेतं, तर कुणी मला छान आरामात बसून खातं। लोकलच्या गर्दीत ऑफिसला पळणारे एका हातातल्या 2-3 बॅग सावरत पोटाला आधार म्हणून मला पोटात टाकतात। अशी ही धावणारी मुंबई दिवस रात्र धावतेच। मित्रांनो, मी मुंबईत तर फेमस झालोच, पण इतर ठिकाणी देखील माझा मान वाढू लागला। आणि मग कर्जतचा वडापाव, जम्बो किंग, पुण्यातला जोशांचा वडापाव, कोल्हापुरी वडापाव अशा अनेक वेगवेगळ्या नावांनी शाखा सुरू करून लोकांनी माझ्यावर वेगवेगळे प्रयोग सुरू केले। आणि मी कधी चीजसोबत तर कधी बेसनच्या चटणीसोबत, कधी ग्रीन चटणीसोबत तर कधी साध्या मिरचीसोबत विकला जाऊ लागलो आणि मी अगदी फेमसच झालो। खवय्यांनो, बघा ना, आता हा कोरोना आला आणि त्यामुळे सगळंच लॉक झालं, त्यामुळे माझी विक्री थांबली आणि मी कोरोनापासून वाचलो। पण माझे चाहते मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बसले आहेत। त्यांच्या जिभेने मात्र त्यांना वडापाव घरी बनवायला लावला, पण लॉकडाऊनच्या काळातही मी घरोघरी जाऊन पोहोचलो। असा मराठमोळ्यांचा लाडका वडापाव मी विदेशात सुद्धा खाती माझी। अशोक वैद्यांच्या हातगाडीपासून सुरुवात झाली आणि घराघरात पोहोचलेला अस्सल मराठमोळा वडापाव मी, अस्सल मराठमोळा वडापाव मी, तुमचाच वडापाव।